हे जे काही पेगसिसचा विषय आहे यामध्ये 45 देशांचा उल्लेख आहे, पण चर्चा केवळ भारताची केली जाते आणि ठरवून संसदेच्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी अशा प्रकारची बातमी देऊन एकीकडे भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा हा कट आहे। आणि असं लक्षात येत आहे की जेव्हा जेव्हा भारत पुढे जातो त्या त्यावेळी काही लोक वेस्टेड इंटरेस्टच्या माध्यमातून भारताला बदनाम करण्याचा कट करतात आणि आपल्याला कल्पना आहे की मध्यंतरीच्या काळात तर एक दोन असेही आपल्याला मीडिया लक्षात आले की ज्यांना चायनीज फंडिंग मिळालेलं आहे आणि ते भारत विरोधी प्रोपोगंडा चालवत आहेत। आणि म्हणून भारतामध्ये टेलिग्राफ ऍक्टने या संदर्भात अतिशय महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत। त्या तरतुदीमध्ये सगळ्या प्रकारचं त्याच्यावर टॅब ठेवण्याच्या संदर्भात पूर्णपणे व्यवस्था उभी केलेली आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये जाणीवपूर्वक भारताला बदनाम करण्याचं हे जे काही षड्यंत्र चाललेलं आहे हे योग्य नाहीये। संसदेमध्ये अनेक महत्त्वाचे विषय आहेत आणि त्या विषयांवर चर्चा न करता हा जो काही भारताच्या बदनामीचा कट चाललेला आहे याचा आम्ही निषेध करतो आणि जाणीवपूर्वक संसदेचं काम डिरेल करण्याचा जो प्रयत्न आहे हा अयोग्य आहे, हा तात्काळ थांबला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे। भारत सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे इलिगल हॅकिंग आम्ही करत नाही, आम्ही कुठलेही इन्फिल्ट्रेशन केलेलं नाही।